नमस्कार, पीएस किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघूया हेल्दी आणि टेस्टी रेसिपी। सध्याच्या या कोरोनाच्या काळात हेल्थ सोबत आपल्याला आपली टेस्ट सुद्धा मेंटेन करणं गरजेचं आहे। तर मग चला आज आपण अशीच एक रेसिपी बघूया ज्याने आपली इम्युनिटी पण बूस्ट होईल आणि आपली टेस्ट पण आपल्याला। चला तर मग आज अशीच एक सुंदर रेसिपी बघूया सुपर टेस्टी कटोरीच्या। सर्वप्रथम आपण बघूया साहित्य, चिंचेची चटणी। यामध्ये आपण चिंच, गूळ, खजूर, मीठ आणि तिखट याचं एकजीव मिश्रण करून घेतलेलं आहे। दुसरा इन्ग्रेडियंट्स आहे हिरवी चटणी। यामध्ये आपण पुदिना, कोथिंबीर, जिरं, मीठ आणि हिरवी मिरची याचं वाटण करून घेतलेलं आहे। पुदिनामध्ये हा सुपर न्यूट्रिशियस असतो, त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे व्हिटॅमिन सी, आयर्न असे हे आपल्याला मिळतात, त्यामुळे पुदिन्याचं आपल्याला न्यूट्रिशन आपल्या या टेस्ट रेसिपीमध्ये मिळेल। लाल तिखट, दही। दहीमध्ये आपल्याला हा खूप गुड सोर्स ऑफ कॅल्शियम आहे। सगळ्यात जास्त कॅल्शियम आपल्याला दहीमध्ये मिळतं, तसेच व्हिटॅमिन बी 12, सोडियम हे आपल्याला मोठ्या प्रमाणात दहीमधून मिळतं। मीठ आणि हे आहे मटकी। मटकी हे गुड सोर्स ऑफ आपला प्लांट बेस्ड प्रोटीन आहे। नॉन व्हेजिटेरियन लोकांना तरी एक वेळेस अंडी यामधून प्रोटीन्स मिळतात, पण व्हेजिटेरियन लोकांसाठी गुड सोर्स ऑफ प्रोटीन म्हणजे मटकी किंवा पल्सेस और स्प्राउट्स। आहे कांदा, बारीक चिरलेला कांदा। कांदा जर म्हटलं तर भरपूर याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात आणि विशेष म्हणजे लो कॅलरी आणि हाय व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स आपल्याला यामधून मिळतात। बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटो म्हटलं की व्हिटॅमिन सी येतं। सर्वात जास्त स्रोत याचं व्हिटॅमिन सी आपल्याला मिळणार तर ते टोमॅटोमधून मिळणार, तसेच व्हिटॅमिन के, पोटॅशियम हे आपल्याला यातून मोठ्या प्रमाणात मिळतं। बॉइल पोटॅटो, यामध्ये आपल्याला आयर्न ॲब्सॉर्प्शनची क्षमता मिळते, म्हणजे आपल्या बॉडीला लागणारं जे आयर्न आहे ते आपल्याला मिळतं, तसेच बी 12, सोडियम हे आपल्याला यातून मिळतात, तसेच व्हिटॅमिन B1, B3 आणि B6 हे आपल्याला मोठ्या प्रमाणातून बटाट्यापासून मिळतं। चवीसाठी आपण घेतला आहे इथे चाट मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीरही म्हटली तर आपण त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पोटॅशियम, मॅग्नीज, फ्लोलेट, व्हिटॅमिन सी, के, पोटॅशियम हे मिळत असतं। आणि गार्निशिंगसाठी आपण घेतलेलं आहे इथे बारीक शेव आणि चेरी। कटोरी, या कटोरी बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे 200 ग्रॅम गव्हाचे पीठ, 50 ग्रॅम रवा, 2 टीस्पून नागलीचे पीठ आणि 1 टीस्पून ऑइल। हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून त्याचा डो तयार करून घेतला आहे। 10 मिनिट तो डो रेस्ट करायला तसाच ठेवला होता। त्यानंतर लहान आकाराची एक पुरी लाटून तिला कटोरीसारखा आकार देऊन तेलामध्ये मीडियम टू लो फ्लेमवर आपण हे गोल्डन ब्राउनिश होईपर्यंत छान फ्राय करून घेतले। अशा प्रकारे आपल्या या कुरकुरीत कटोरी तयार झाल्यात। सर्वप्रथम आपण घेऊया मटकी। त्यानंतर घेऊया आपण बॉइल पोटॅटो। दोन ते तीन चमचे बारीक चिरलेला कांदा। दोन ते तीन चमचे बारीक चिरलेला टोमॅटो। एक चमचा दही। हाफ टीस्पून लाल मिरची पावडर। हाफ टीस्पून चाट मसाला। हिरवी चटणी 1 टीस्पून।
चिंचेची चटणी 1 टीस्पून, चवीनुसार मीठ, थोड़ी हिरवी कोथिंबीर। आता आपण याला छान प्रकारे टॉस करून घेऊया, जेणेकरून आपले सगळे फ्लेवर हे एकजीव होतील। अशा प्रकारे आपलं प्रोटीन युक्त स्टफिंग तयार झाला आहे। आता आपण आपली कटोरी चाट गार्निश करूया। सर्वप्रथम आपण कटोरी ठेवूया। यामध्ये आपण तयार केलेलं स्टफिंग हे भरून घेऊया। यावर थोडा कांदा टाकूया। दही टाकूया। हिरवी चटणी, चिंचेची चटणी, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक शेव, चेरी।
चला तर अशा प्रकारे आपली कटोरी चाट तयार आहे। हेल्दी आणि टेस्टी रेसिपी, दिवाळीचा फराळ खाऊन नक्कीच कंटाळले असाल, तर चला आपल्या परिवाराला अशी सुपर टेस्टी आणि हेल्दी रेसिपी ट्राय करून नक्की बघा।